जय महाराष्ट्र, मी आशुतोष पाटील। काश्मीरमध्ये आपल्या जवानांच्या हौतात्म्याचा सिलसिला कायम आहे। उत्तर काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेज सेक्टरमध्ये भारतीय लष्करानं दहशतवाद्यांवर केलेल्या मोठ्या कारवाईत महाराष्ट्राचे सुपुत्र कौस्तुभ राणे यांना वीरमरण आलं। पाकिस्तानातून भारताच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या 8 दहशतवाद्यांचा हा प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडला। 8 दहशतवादी काश्मीर मार्गे घुसणार असल्याची माहिती मिळताच सुरक्षा दलाचे जवान सतर्क झाले होते। अतिरेकी घुसण्याच्या प्रयत्नात असताना त्यात अडथळे येऊ नयेत म्हणून पाकिस्तानी लष्करानं भारतीय सीमेवर निष्कारण गोळीबार सुरू केला। पाकिस्तानच्या दिशेने होणाऱ्या गोळीबाराला तोंड देतानाच दहशतवाद्यांना अडवण्याचेही प्रयत्न भारतीय लष्कराने सुरू केले। अतिरेक्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला, त्याला त्याच पद्धतीनं मेजर राणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रत्युत्तर दिलं। पण यात आपल्या मीरा रोडच्या सुपुत्रासह चौघांना वीरमरण आलं। लहानपणापासून त्यांची आई सांगत होती त्यांना सैन्यातच जायचं, दुसरं कुठेच जायचं नाही, त्यांना सैन्यातच जायचं। ह्या जिद्दीने ते काम करत होते आणि ट्रेनिंग घेतली, भरपूर मेहनत घेतली आणि मग आर्मीमध्ये ऑफिसर म्हणून दाखल झाले। आणि आर्मीमध्ये अकॅडमीमध्ये सुद्धा त्यांचं परफॉर्मन्स फार हाय होतं। पण एक सैनिक आहे तो स्पोर्ट्समन असावाच लागतो आणि कमिशन झाल्यानंतर त्याचे जे परफॉर्मन्स आहेत कोर्सेसमध्ये, कमांडो कोर्समध्ये म्हणा, फारच उत्तम राहिलेला आहे। आणि त्याच्या बटालियनमध्ये सुद्धा त्याच्याबद्दल लोकांना रास्त अभिमान आहे। शहीद झालेले मेजर कौस्तुभ राणे हे ठाणे जिल्ह्यातील मीरा रोडचे रहिवासी होते। त्यांच्या पश्चात आई वडील, बहीण, पत्नी आणि 2.5 वर्षाचा मुलगा असा परिवार आहे। मीरा रोडच्या शीतल नगर इथल्या हिरल सागर सोसायटीत राणे कुटुंब राहतं। ते मूळचे कोकणातल्या वैभववाडीचे आहेत पण सुमारे 30 वर्षांपासून मीरा रोड परिसरात राहतात। कौस्तुभ राणे शहीद झाल्याचं वृत्त समजताच परिसरात शोककळा पसरली। याच भागात कौस्तुभ राणे लहान असे मोठे झाले। इथल्या होली क्रॉस शाळेत त्यांनी आपलं शिक्षण घेतलं होतं। कौस्तुभचे वडील प्रकाश राणे टाटा कंपनीत तर आई ज्योती या बोरिवलीच्या गोखले शैक्षणिक संस्थेत होत्या। सध्या दोघेही निवृत्त आहेत। दरम्यान या ठिकाणचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी। हे पार्थिव जे आहे ते मलाडमध्ये असलेल्या मिलिटरी कॅम्पमध्ये ठेवण्यात येणार आहे। रात्रभर हे पार्थिव जे आहे ते मिलिटरी कॅम्पमध्ये ठेवल्यानंतर सकाळी 6-7 दरम्यान हे पार्थिव त्यांच्या कुटुंबांना देण्यात येईल। त्यानंतर त्या ह्या ज्या इमारतीत राहतात या इमारतीत अंत्यदर्शनासाठी हे पार्थिव ठेवण्यात येणार आहे। आज जर पाहिलं तर संपूर्ण ठाणे असेल, मीरा रोड परिसरात असेल असे नागरिक जे आहेत ते त्यांच्या पार्थिवाच्या दर्शनासाठी आले होते। मात्र त्यांना आज हे पार्थिवाचं दर्शन भेटलं नाहीये, कारण आज ते पार्थिव मुंबईत आलेलंच नाहीये। मात्र उद्या नक्कीच सगळ्यांना या पार्थिवाचं दर्शन मिळेल। मात्र वेळोवेळी आणि नेहमीच ह्या प्रकारे ज्या आपले शहीद जवान जे आहेत ते शहीद होतात यावर चिंता देखील ज्या नागरिकांनी व्यक्त केलेली आहे। हा सगळा प्रकार जो आहे तो लवकरात लवकर बंद झाला पाहिजे, हे सगळे कारवाया ज्या आहेत त्या कुठे ना कुठे बंद झाला पाहिजे असं मतप्रवाह जो आहे तो आता नागरिकांकडून व्यक्त केला जातोय। कॅमेरामन सनी वैरा, उमेश करंजकर, जय महाराष्ट्र, मुंबई। बरोबर आहे उमेश, नागरिकांची हीच भावना, आपल्या सगळ्यांची हीच भावना आहे। अशा प्रकारच्या चकमकी अतिरेकी कारवाया लवकरात लवकर बंद व्हाव्यात। आपला प्रतिनिधी उमेश करंजकर आज सकाळपासून तिथे होता, दुपारीच त्याने आपल्याला ही बातमी दिली होती। आता एप्रिलमध्येच कौस्तुभ त्यांना कुटुंबियांना भेटून गेला होता। सीमेवर आणि उंचावर असल्यामुळे कौस्तुभचा आणि नातेवाईकांचा संपर्क व्हायचा नाही, पण कॅम्पमध्ये आला की रात्री 2-3 वाजता का होईना तो फोन करून मी ठीक आहे असं नातेवाईकांना कळवायचा अशी माहिती कौस्तुभचे काका प्रताप राणे यांनी दिली। फोनवर त्याची पोस्टिंग अशी होती काश्मीरला होती, जवळजवळ 12 किलोमीटर वरती, तिथे कॉन्टॅक्ट काय व्हायचा का तोच कधी रात्री 2-3 फोन करून सांगायचा मी ओके आहे म्हणून। काल रात्री ते ह्याला गेले, पेट्रोलिंगला गेले होते, बॉर्डरवरती त्यांना 8 टेररिस्ट येताना दिसले, त्या लोकांनी फायरिंग केली, त्या लोकांनी फायरिंग केली असा मेसेज आम्हाला आला। त्याला आत्ताच 26 जानेवारीला प्रमोशन डिक्लेअर केलं मेजरचं, शौर्य पदक, 6 वर्ष त्याची नोकरी झाली, 6वं वर्ष चालू होतं।
कौस्तुभच्या बऱ्याच आठवणी आहेत. कौस्तुभनं देशासाठी बलिदान दिलं असल्यानं त्यांच्याबद्दल सार्थ अभिमान वाटतोय. तुम्हाला आम्हाला सर्वांनाच अभिमान आहे. तसंच कोकणचा आणि मीरा रोडचा सुपुत्र गेल्यानं आपल्याच कुटुंबातला एक सदस्य गेला असल्याचंही दुःखही मोठं आहे. सर, फक्त मीरा रोडच नाही तर संपूर्ण देशाला खूप मोठा धक्का आहे, काय सांगा? देशाला म्हणजे आमच्या मनामध्ये एक प्रकारची पोकळीच निर्माण झाली आहे कौस्तुभ गेल्याने. आणि ते जे आहेत म्हणजे ते एकदम मनमिळाव होता. आणि त्याचं लग्न होऊन फक्त आता 3 वर्ष झालेली आहेत. 2 वर्षाचा मुलगा आहे त्याला आता. आणि आम्हालाही काल जी 11:30 घटना कळली तर आम्हाला एकदम असं टेन्शनच आलं एक प्रकारचं. ये झटका तो हम लोग से ज्यादा उनके परिवार वाले ही जान सकते हैं. जो काका थे हमारे प्रकाश आने जो है उनके उनके नजदीक कमेटी को उन्होंने अपनी जिंदगी पूरी गणेशोत्सव मंडल के लिए पूरे एरिया के लिए दी है. इसलिए हमारे वो बहुत खास है. काका भी है और आज उनको संभालना बहुत ही हम लोग को कठिन हो रहा है. अब हम लोग राह देख रहे हैं कि जब बॉडी आएगी तब उनकी क्या अवस्था हो रही है. तो तुम एक अच्छे बहुत ही अच्छे इंसान थे. हमारे बिल्डिंग में हमारे साथ रहते थे. गणपति में भी हम लोग सब मिलकर साथ में काम करते थे. और खाली मीरा रोड को ही झटका नहीं, पूरे बम्बई को इनका दुख रहेगा और हमेशा रहेगा. पूरे देश के लिए ये चीज बहुत नुकसान हुआ है. इसके लिए अभी मैं कुछ बोल नहीं सकता हूँ आगे. तर फक्त आमचंच नाही तर संपूर्ण देशाचं आहे जे नुकसान झालेलं यासोबतच हा खूप मोठा झटका आम्हाला होता असं मत जाय आपली व्यक्त करण्यात आलेलं आहे. मेजर कौस्तुभ राणे शहीद झाल्याची बातमी येताच त्यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला. मात्र अशा कठीण प्रसंगावेळी देखील एकही अश्रू न गाळता खंबीरपणे राणे कुटुंबीय या दुःखाला सामोरे जात आहेत. हे दुःख पसरवण्याची ताकद त्यांना मेजर कौस्तुभने दिली असं मत कुटुंबियांच्या मित्र परिवारांनी व्यक्त केले. बेसिकली हा ऐकल्यानंतर रात्रभर आम्हाला सगळ्यांना जागरण झालं. कारण हा जो धक्का होता हा आम्ही पहिल्यांदा एक्सपिरियन्स करतोय. पेपरमध्ये किंवा बातम्यांमध्ये आपण हे सगळं वाचतो पण प्रत्यक्ष जेव्हा मिलिटरीमध्ये अशी घटना घडते याचा एक अनुभव आम्हाला एक वेगळाच ह्याला जाणवतो आहे. आणि ह्या दुःखाच्या मागे जो अभिमानाचा जो भाग आहे त्याच्यामुळे प्रकाश म्हणजे आमचा ऑफिस कलीग आहे तो बऱ्याच वर्षापासून आम्ही एकत्र सर्व्हिस केलेलं आहे. सगळे आमचे मित्र मधुकर गुरुतारे दीपक वगैरे सगळे सगळे आम्ही मित्र आहोत. त्याचे पहिल्यापासून त्याला आमचा खूप आधार आहे. आणि प्रकाशचं एक वेगळीच विचाराची मांडणी असायची त्यामुळे तो मुलगा कसा घडला गेला. आता वाईट एवढं वाटतं की 2 वर्षाचा जो मुलगा आहे त्यांचा अगस्ती त्याचं शासन केंद्र आणि मिलिटरी आणि मित्रपरिवार आणि समाज हा त्यांना कसा सांभाळू शकेल. आपण हे वाचतो हे शब्द आहेत पण प्रत्यक्ष कसं घडेल हे आम्हाला आता अनुभवायचं आहे. फोन त्यांची अगोदर निघाली होती मुलाला घेऊन तिच्या मैत्रिणीबरोबर. ती साधारण मला वाटतं खेडपर्यंत गेली होती. आणि ज्यावेळी बातमी कळली तेव्हा प्रकाश राणे पण मागून निघाले होते. काही सामान त्यांचं गावाला न्यायचं होतं टेम्पोमधून. ते चेंबूरला होते ते त्या दरम्यान त्यांच्या मुलीचा फोन आला तेव्हा. तर मी जेव्हा राणे प्रकाश राणे भेटलो त्यांनी मला आत्ता एवढंच सांगितलं की यार घमरे माझा मुलगा इथेच लहानाचा मोठा आणि इथेच तो क्रिकेट खेळायचा आहे. मुलांचा खूप आवडता होता हे त्याचं आताचे जे आता सकाळची जी स्टेटमेंट मी ऐकून मला तर खूप भरून. वीर माताच नाही तर संपूर्ण कुटुंबच आहे. त्यांनी एक आदर्श ठेवलेला आहे. आणि यासोबतच जे मेजर आहेत मेजर साहेबांना ही सगळी मंडळी खूप जवळून ओळखत होती. नेमकं या सगळ्या कठीण प्रसंगानंतर देखील हे कुटुंब तेवढ्याच दीटपणे या सगळ्या प्रसंगाला तोंड देते एवढंच आता इथं सांगू शकतो. मेजर कौस्तुभ राणे यांची आई ज्योती राणे या शिक्षिका आहेत. त्यांनीच मेजर कौस्तुभ यांना देशसेवेचे धडे दिले. तसंच ज्योती यांनी आपल्या सहकारी शिक्षिका आणि विद्यार्थ्यांनाही कौस्तुभ बद्दल नेहमी त्या भरभरून सांगायचे. दरम्यान ज्योती यांचे सहकारी शिक्षक संजय शिंदे यांच्याशी बातचीत केली आपल्या उमेशने. मेजर कौस्तुभ राणे यांच्या जाण्याने आपल्या सगळ्यांनाच धक्का बसलेला आहे. मात्र सगळ्यात जास्त जो धक्का बसलाय तो त्यांच्या आईंना. नेमकी त्यांच्या आईची स्थिती आता कशी आहे हे आपण जाणून घेणार आहोत. त्यांच्यासोबत जे त्यांचे सहकारी शिक्षक आहेत त्यांच्याकडनं आपण ही सगळी त्यांची स्थिती जाणून घेऊया. सर, तुम्ही त्यांना भेटलात ही सगळी बातमी झाल्यानंतर नेमकी काय तुम्हाला म्हणाले किंवा आता त्यांची स्थिती काय आहे? कौस्तुभच्या आई राणीबाई शूर आहेत खूपच. त्या नेहमी आम्हाला त्यांच्याशा त्या गप्पा व्हायच्या त्या गप्पांमधून त्या कौस्तुभबद्दल नेहमी सांगायच्या आम्हाला. आणि जिथे कुठे त्या मुलांशी कधीही गप्पा मारताना शाळेतल्या किंवा इतर कार्यक्रमांमध्ये जेव्हा त्या पाहुण्या म्हणून जायच्या
तेव्हा त्या विद्यार्थ्यांना हेच सांगायचं की तुम्ही देशासाठी काहीतरी केलं पाहिजे, देशासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. जे सैनिक आपल्या देशासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती देतात त्या देशासाठी आपण काय करतो. आणि त्या म्हणजे काही लोक असे नुसतं सांगतात, त्यांच्या जीवनामध्ये ती भावना नसते. पण आमच्या राणेबाई अशा होत्या की हे विद्यार्थ्यांना इतरांना सांगताना, विद्यार्थ्यांना शिकवताना त्यांनी स्वतःचा मुलगा कौस्तुभ याला सैन्यामध्ये पाठवलं होतं. म्हणजे एकतर तो त्यांचा एकुलता एक मुलगा आणि वयाच्या 22-23 वर्षी तो सैन्यामध्ये गेला. आणि बरं नुसता तो सैन्यामध्ये गेला नाही तर तो लढायला फ्रंटवरती असायचा. तर ह्या वीर मातांनी फक्त आपल्या विद्यार्थ्यांनाच आदर्श शिकवला नाहीये तर तो आदर्श आपल्या मुलामध्ये घडवला देखील आहे. अशा वीर माताला खरंच नमन करावं तेवढंच कमी आहे. कौस्तुभ राणे या महाराष्ट्राच्या मुंबईच्या वीरपुत्राला एक श्रद्धांजली देण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न आहे. आणखी कौस्तुभ राणेंच्या विषयी माहिती आपण जाणून घेणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेतोय, कुठे जाऊ नका. वीरगती प्राप्त झालेल्या कौस्तुभ राणे यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी आज अनेक व्यक्ती पोहोचल्या होत्या. आमदार प्रताप सरनाईक यांनी देखील त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोबाईलवरून राणे कुटुंबियांचं सांत्वन केलं. तसंच राज्य शासन आणि मीरा भाईंदर महानगरपालिका यांच्या वतीनं देखील याच्या स्मृत्यर्थ एक वास्तू निर्माण करण्याचा प्रस्ताव मांडणार असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं. त्यांना ते देशासाठी शहीद झाले. आज या ठिकाणी आल्यानंतर त्यांच्या वडिलांचं आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी त्यांच्याशी चर्चा केली, त्यांचं सांत्वन केलं आणि प्रत्येक माता पित्याच्या पोटी असा पुत्र व्हावा अशी त्यांनी देवाकडे इच्छा प्रदर्शित केली. आणि सगळे शिवसेनेचं कुटुंब त्यांच्या बरोबर आहोत. आम्ही हेच सांगितलेलं की राज्य शासनाच्या आणि मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या वतीनं एक अशी सुंदर वास्तू ह्या मीरा भाईंदर शहरामध्ये आपण निर्माण करावी की कौस्तुभ राणेचं नाव आयुष्यभर ह्या मीरा भाईंदर शहरामध्ये एक चांगलं शहीद ह्या शहराचा होता म्हणून आहे. निश्चितच ज्या वीरपुत्राने, ज्या कौस्तुभ राणे यांनी देशासाठी बलिदान दिलं त्याची या आठवणीनिमित्त एखादी वास्तू व्हावी हे योग्यच आहे. मीरा रोडच्या वैकुंठ धाममध्ये शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्यावर गुरुवारी अंत्यसंस्कार होणार आहेत. आर्मीच्या जवानांनी आणि स्थानिक पोलिसांनी त्यांच्या घराची आणि वैकुंठ धाम स्मशानभूमीची आज पाहणी केली. दरम्यान या परिस्थितीचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी जयराज राजेवडे यांनी. पूनम सागर, या परिसरामध्ये वैकुंठधाम स्मशानभूमी आहे. इथेच त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. एकंदरीत इथे आता काहीच वेळापूर्वी सैन्य दलाचे काही जवान आणि इथली स्थानिक पोलीस यांनी पाहणी केलेली आहे. शहीद मेजर कौस्तुभ राणे यांचं पार्थिव मुंबईत दाखल होत आहे. शहीद मेजर कौस्तुभ राणे कोण होते यांचा एक परिचय आपण करून घेऊया. कोकणातल्या दापोलीत राणे कुटुंबियांचं वास्तव्य होतं. राणे कुटुंबीय गेल्या 30 वर्षांपासून मीरा रोड मध्ये राहतात. मीरा रोडच्या होली क्रॉस शाळेत कौस्तुभचं शालेय शिक्षण पूर्ण झालं. लहानपणापासून कौस्तुभला सैन्याची ओढ होती. 2010 मध्ये कंबाईन डिफेन्स सर्व्हिसेस परीक्षेत कौस्तुभ उत्तीर्ण झाले. चेन्नईत त्यांनी गिरवले अधिकारी प्रशिक्षणाचे धडे. 2011 मध्ये लेफ्टनंट पदावर ते रुजू झाले. 2013 मध्ये कॅप्टन पदावर बढती मिळाली. 2018 पासून ते मेजर या पदावर कार्यरत आहेत. सीमेवर 36वी बटालियन द राष्ट्रीय रायफल्स मध्ये ते कार्यरत होते. उत्कृष्ट कामगिरीबद्दल सेना पदकाने त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. जय महाराष्ट्र डे संपूर्ण दिवसभर मेजर कौस्तुभ राणे यांची बातमी आपल्याला दाखवली. आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर त्या ठिकाणी होते. उमेश आपल्यासोबत जोडले गेलेत. उमेश, काय ताजी बातमी आहे? कधी पार्थिव येणार आहे? मुंबईत आलंय का? आणि आता या पुढची कारवाई कशी असेल? नक्कीच सर, मेजर कौस्तुभ राणे यांचं पार्थिव जे आहे ते मुंबईमध्ये दाखल झालेलं आहे. आज संध्याकाळी ते येणं अपेक्षित होतं, मात्र त्यांच्या कुटुंबाने जे आहे ती प्रशासनाला विनंती केली होती की हे जे
त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार आहे ते उद्यावर करण्यात यावे. त्याच्यामुळे प्रशासनाने त्यांची विनंती मान्य केली आहे. आता त्यांच्या जी पार्थिवावरती अंत्यसंस्कार विधी आहेत ते उद्या होणार आहेत आणि या संदर्भाची जी पाहणी आहे मग ते स्थानिक पोलीस प्रशासन असेल किंवा मग आर्मीचे जवान असतील यांनी कळून स्थानिक प्रशासनाने सगळ्या परिसराची पाहणी केली. नंतर उमेश सीमेवर लढताना शत्रूशी अतिरेक्यांशी लढताना या वीरपुत्राला मरण आलं आहे. आपण आज दिवसभर तिकडे होतो त्यांच्या कुटुंबियांच्या भावना आपण ऐकल्या. त्यांच्या कुटुंबियांच्या आई किंवा वडिलांशी बोलण्याची संधी मिळाली का? नक्कीच त्यांच्या आई किंवा वडिलांशी बोलण्याची संधी त्यावेळेस मिळाली. त्यांची ती मानसिक स्थिती देखील नव्हती. मात्र त्यांचे जे कौटुंबिक मित्र असतील किंवा मग ते त्यांचे जे शेजार असतील त्यांच्याशी नक्कीच आपण चर्चा केली. ज्यावेळेस त्यांच्या कौटुंबिक मित्रांशी आपण या संदर्भात चर्चा केली त्यावेळेस स्पष्ट त्यांनी सांगितलं की त्यांचे जे वडील आहेत ते अगदी भीत आणि गंभीर सगळ्यांशी मिळून मिसळून राहणारी व्यक्ती आहे. या सगळ्यांनाच कौस्तुभची उणीव भासते. त्यांच्या कौस्तुभच्या आईच्या शाळेत शिकवणारे जे शिक्षक आहेत त्यांच्या तोंडूनच्या भावना पण फार सद्गदित करणाऱ्या होत्या की जेव्हा जेव्हा राणेबाई शाळेमध्ये शिकवायच्या तेव्हा कौस्तुभच्या आठवणी सैन्याच्या आठवणी नक्की सांगायच्या. एका शिक्षिकेने त्यांच्या मुलांसमोर विद्यार्थ्यांसमोर कौस्तुभचा एक चांगला आदर्श ठेवला होता. शाळेतले शिक्षक सुद्धा बरेच जमले असतील तिकडे. त्यांची जी आई होती त्या शिक्षिका आणि नंतर त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री त्यानंतर ह्या सगळे जे त्यांच्या विद्यार्थ्यांना धडे जे आहेत ते देशसेवेचे धडे असतील समाजसेवेचे धडे असतील ते त्यांना फक्त धडे देत नव्हते त्यांनी तो आदर्श कौस्तुभ मध्ये देखील घडवला होता. आणि तो धडा जो आहे तो या विद्यार्थ्यांना देत होते. त्यांच्या ज्या युद्धाच्या गोष्टी आहेत त्या देखील त्या विद्यार्थ्यांना सांगून देशाभिमान आणि देश सेवा त्यांच्यामध्ये जागृत करण्याचं काम जे आहे त्यांच्या आई करत होता. आणि एवढा मोठा धक्का लागून सुद्धा त्या एकदम स्थिरपणे सगळ्या धक्क्याला सामोरे जात होते. बरोबर अश्रूही न जाता एक अश्रूही न जाता त्या वीर मातेने सगळ्यांच्या समोर एक आदर्श ठेवलेला आहे. नक्कीच उमेश धन्यवाद संपूर्ण माहितीबद्दल आणि दिवसभर आज तूही होतात उद्या देखील जय महाराष्ट्र या संपूर्ण वृत्ताचं कव्हरेज वार्तांकन करणार आहे. कौस्तुभ राणे आम्हाला तुमचा अभिमान आहे, महाराष्ट्राला अभिमान आहे, जय महाराष्ट्राला अभिमान आहे. आमच्यासाठी तू सीमेवर लढताना अतिरेक्यांशी लढून शहीद झालायस, तुझं बलिदान आम्ही विसरणार नाही. बातमी आणि बरस काय मध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र.